नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाठीमागील व्हिडिओ मध्ये आपण एक 13 मिनिटाचा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये आपण संख्या प्रकार याच्यावर आपण चर्चा केली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपला दररोज गणित, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज या विषयावर व्हिडिओ टाकायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाठीमागील व्हिडिओ मध्ये जे आपण संख्या प्रकारावर चर्चा केली होती, आज आपण बुद्धिमत्ता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती असो, ग्रामसेवक असो, तलाठी असो किंवा सरसेवेमधलं कुठलंही पद असो, मी पाठीमागे सांगितलं होतं की त्याच्यामुळे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता फिक्स असते. मग आज आपण बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा करत असताना बुद्धिमत्तामध्ये खूप म्हणजे जवळपास 15 ते 16 प्रकरण आहेत. त्यामध्ये संभाव्यता, परमिटेशन, कॉम्बिनेशन, मांडणी, जुळवणी, घनाकृती, ठोकळे, म्हणजे तुम्हाला अक्षरमाला, अंकमाला आहे, विनाकृती आहे, तर्कानुमान आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामध्ये आपण एकदम सोपी सोपी घटक प्रत्येक व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. आज आपला जो घटक पाहायचा आहे किंवा आजचं जे प्रकरण पाहायचं ते आपलं संभाव्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही संभाव्यता आहे याची तुम्हाला मी 3 पॉईंट करून दाखवतो. 3 पॉईंट मध्ये आपल्याला म्हणजे याचा अर्थ 3 पॉईंट मध्ये आपलं संभाव्यता पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी, पाठीमागे वनरक्षक असो, म्हणजे जेवढे महापोर्टल एक्झाम झाल्या होत्या त्या प्रत्येक एक्झाम मध्ये संभाव्यतावर एक प्रश्न विचारला, आणि परमिटेशन आणि कॉम्बिनेशन, मांडणी आणि जुळवणीवर एक प्रश्न, आणि घनाकृती ठोकळे यावर एक प्रश्न. म्हणजे याचा अर्थ की 3 प्रश्न कन्फर्म यावर्षी विचारलेले आहेत. अगोदरच्या पेपरमध्ये ज्यावेळेस ऑफलाईन पेपर होते त्यावेळेस हे प्रश्न पडत नव्हते, पण ज्यावेळेस ऑनलाईन पेपर सुरू झाले त्यावेळेस हे 3 प्रश्न आहेत. म्हणजे याचा अर्थ की आपल्याला 3 मार्क फिक्स करायचे. विद्यार्थी मित्रांनो, संभाव्यता, परमिटेशन, कॉम्बिनेशन म्हणजे मांडणी आणि जुळवणी आणि घनाकृती ठोकळे हे 3 पॉईंट आपण व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. तर आज आपला टॉपिक सुरू करायचा आहे संभाव्यता. तर थोडक्यात बघा संभाव्यता. संभाव्यता म्हणजेच काय? शक्यता. संभाव्यता म्हणजेच काय? शक्यता. आपण म्हणू शकतो की पाऊस येण्याची शक्यता आहे किंवा पाऊस येण्याची संभाव्यता आहे, याचा अर्थ संभाव्यता. संभाव्यता म्हणजे शक्यता. आता संभाव्यतामध्ये आपल्याला सुरुवातीला 4 घटक पाहिजेत: संभाव्यता, प्रयोग, यादृच्छिक प्रयोग आणि नमुन अवकाश. विद्यार्थी मित्रांनो, हे 4 घटक पाहत असताना या 4 घटकाच्या व्याख्या पाहणं महत्वाचं आहे. संभाव्यता म्हणजे शक्यता किंवा संभाव्यता म्हणजे संभाव्य बाबीच्या प्रमाणाला संभाव्यता म्हणतात, व्याख्या या ठिकाणी बोर्डवर लिहिलेली आहे. किंवा उदाहरण पहा, संभाव्यता म्हणजे शक्यता, संभाव्य बाबीच्या प्रमाणालाच संभाव्यता म्हणतात. आता या ठिकाणी बघा, प्रमाणाला सांगितलंय, नाही तर प्रणामाला असं नका करू. प्रमाणालाच काय म्हणतात? संभाव्यता. प्रमाण, प्रणाम, परिमाण, परिमाण हे 4 शब्द कन्फ्युज आहेत. प्रमाण, प्रणाम वेगवेगळे शब्द आहेत, परिमाण, परिणाम वेगवेगळे शब्द आहेत. या ठिकाणी बघा, हे प्रमाणालाच कोणाच्या? संभाव्य बाबीच्या. प्रमाणाच काय म्हणायचं? संभाव्यता म्हणायचं. मग दुसरा प्रयोग, दुसरा पॉइंट आहे आपला प्रयोग. विद्यार्थी मित्रांनो, थोडक पहा, संभाव्यता झाल्यानंतर आपला प्रयोग पाहिजे. प्रयोग म्हणजे काय? कृती. आता संभाव्यता म्हणजे शक्यता, आणि ती शक्यता पडताळून पाहण्यासाठी जी आपण कृती करतो त्याला म्हणायचं प्रयोग. मग संभाव्यता आणि प्रयोग तुम्हाला समजलं. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे आपला यादृच्छिक प्रयोग. हे या प्रयोग केलेला आहे, याचा अर्थ यादृच्छिक प्रयोग. तुम्हाला प्रयोग म्हणजे काय कळालेला आहे? प्रयोग आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये आहे. प्रयोग म्हणजे काय? कृती माहीत झालं. मग यादृच्छिक म्हणजे काय? यादृच्छिक प्रयोग आपल्याला पाहत असताना शक्यता पडताळून पाहण्यासाठी जी कृती करतो त्याला प्रयोग म्हणतात, आणि त्या प्रयोगामध्ये निष्पत्ती किंवा फलित आपल्याला माहीत असतात. निष्पत्ती माहीत असून देखील आपण निश्चित भाकित करू शकत नाही, याला म्हणायचं यादृच्छिक प्रयोग. थोडक्यात तुम्हाला संभाव्यता प्रयोग समजलं, पण यादृच्छिक प्रयोग नाही समजला. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडं काळजीपूर्वक पहा, तुम्हाला हे 2 पॉईंट समजले, पण हे का नाही समजलं? निष्पत्ती माहीत असून देखील निश्चित भाकित करू शकत नाही अशा प्रयोगाला किंवा अशा कृतीला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. उदाहरणार्थ आता एक नाणं आहे, ते नाणं जर आपण वर क्रॉस केलं, म्हणजे टॉस केलं, तर नाणं वर जात असताना किंवा एकच नाणं आहे पा, त्या नाण्याला 2 बाजू आहेत, एक छापा एक काटा, आपण त्याला हेड किंवा टेल म्हणतात. किंवा आपण लहानपणी त्याला म्हणत होता भारत पाकिस्तान. आणि लक्षात, जेव्हा आपण असं वर टॉस करू त्यावेळेस त्याच्या 2 निष्पत्त्या आहेत. कोणकोणते? एक छापा आणि एक काटा. मग निष्पत्त्या किती आहेत? माहीत आहेत आपल्याला 2 आहेत, पण दोन्हीपैकी नेमका छापा पडेल का काटा हे आपल्याला निश्चित भाकित करू शकत नाही, म्हणून याला यादृच्छिक प्रयोग म्हणायचं. हे आपले 3 पॉईंट. आणि चौथा आहे नमुना अवकाश. नमुना अवकाश यस या अक्षराने किंवा ओमेगा या अक्षराने दर्शविला जाऊ शकतो, अलक्षामध्ये किंवा याला आपण हो म्हणतात. दुसरी गोष्ट, ज्या निष्प